आज आपण बनवणार आहोत एक फ्राईड राईस। त्याच्यासाठी मी चार अंडी घेतलेली आहेत। त्या चार अंडीमध्ये मी एका अंड्याची पोळी बनवणार आहे आणि दुसऱ्या अंडी कसं बनवून दाखवणार आहे ते तुम्ही बघा। हे फेटून घेऊन मी पॅनमध्ये तेल टाकते। पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पोळी बनवून घेणार आहे। आपण पोळी आहे ती पलटी करून घेऊया। त्या पोळीचे आपण तुकडे करणार आहोत। पोळी आपली बनवून झालेली आहे। आपण त्याचं बाहेर काढूया। आता आपण दुसऱ्या दोन अंड्याची सुद्धा पोळी बनवणार आहोत, पण ती आता त्याचं वेगळ्या प्रकारे बनवून दाखवणार आहे। मी इथे कसं मिक्स करणार आहे आणि इथे इथेच तुकडे करणार आहे आणि शिजवणार आहे। फ्राईड राईसमध्ये वापरण्यासाठी दोन प्रकारे अंडे आपण फ्राय करू शकतो। एक म्हणजे पोळी बनवू शकतो, त्याचे तुकडे करू शकतो, आणि दुसरं म्हणजे अशा प्रकारे आपण अंड्याचे तुकडे करू शकतो। पण तो बंद करतो, आपण बनवून झालेले आपण काढून घेऊया। त्याच्यामध्येच फोडणी टाकणार आहोत। त्याच्यासाठी आपण पॅनमध्ये तेल घालतोय, दोन मोठी चम्मच। त्याच्यामध्ये एक चम्मच गॅस चालू केलेले आणि एक चम्मच जिरं टाकलेलं आहे। जिऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले, जसं आलं टाकलेलं आहे, एक चम्मच बारीक कापलेली मिरची टाकते, तिखट मिरची। व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचे। त्याच्यानंतर मी बारीक चिरलेला पाती कांदा टाकते। ते आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचे। त्याच्यानंतर मी बारीक चिरलेली शिमला मिरची आणि गाजर टाकते, कोबी टाकते बारीक चिरलेला। आपण हे सर्व एकत्र छान शिजवून घेऊया। शिजू द्यायचे। आपली भाजी शिजते आहे व्यवस्थित, छान शिजते आहे। तोपर्यंत आपण ह्या पोळीचे तुकडे करून घेऊया। आपण ह्या पोळीचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे
पोळीचे हे दाखवलेले आहे तुकडे करून, हे डायरेक्ट केलेले आहेत आणि हे पोळी बनवून आपण त्याचे छोटे छोटे पीस केलेले आहेत। आता आपली भाजी पण शिजत आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे तुकडे केलेले अंड्याचे पीसेस टाकायचे आहेत, आपण टाकून घेऊया। भाजी छान शिजलेली आहे, आपण अंड्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे भाजीमध्ये आपण अगोदरच मीठ टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, छान मिक्स झाली की त्याच्यामध्ये मग आपण हे अंड्याचे बनवलेले तुकडे टाकायचे आहेत। छान मिक्स करून घ्यायचे, त्याच्यामध्ये आपण एक चम्मच व्हाईट व्हिनेगर टाकणार आहोत। आणि 2 ते 3 चम्मच सोया सॉस टाकणार आहोत। सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण बनवलेलं हे भात टाकणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचे। चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काळी मिरी पावडर टाकणार आहोत, 1 चम्मच ते 1.5 चम्मच टाकायची आहे। आपला फ्राईड राईस आता तयार होत आलेला आहे। आपला फ्राईड राईस, 1 फ्राईड राईस आपला तयार आहे। त्याच्यावरती मी पाती कांद्याच्या छोट्या छोट्या पाती त्यात थोडंसं टाकणार आहे आणि स्टोव बंद करणार आहे। आपला फ्राईड राईस तयार आहे।